नमस्कार. आजचे पंचांग 30 ऑगस्ट शुक्रवार या भागात अवधूत रिसर्चतर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे सुद्धा एक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो. माऊली म्हणतात लक्षात ठेवा, सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर. गणगण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव. स्वामी सांगतात कधी कधी सहन करत बसण्यापेक्षा सोडून देणं योग्य असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. सर्व लघु उद्योजकांना राष्ट्रीय लघु उद्योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. महालक्ष्मीची कृपा व्हावी, सुख समृद्धीमध्ये वृद्धी व्हावी. आज शुक्रवार, शुभ शुक्रवार. पंचांग, वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक 30 ऑगस्ट 2024 दिन शुक्रवार काय दर्शविते ते बघूया. शक संवत 1946 क्रोधी नाम विक्रम संवत 2181 पिंगल. सूर्योदय सकाळी 6:23, सूर्यास्त संध्याकाळी 6:55, चंद्रोदय 31 ऑगस्टला सकाळी 3:49, चंद्रास्त संध्याकाळी 4:40, मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी द्वादशी 31 ऑगस्टपर्यंत सकाळी 2:25, त्यानंतर त्रयोदशी तिथी चालू होईल. नक्षत्र पुनर्वसू जे संध्याकाळी 5:56, त्यानंतर पुष्य नक्षत्र चालू होईल. योग व्यतिपात संध्याकाळी 5:47, करण कौल दुपारी 1:57, त्यानंतर करण तैतील 31 ऑगस्टपर्यंत सकाळी 2:25, त्यानंतर गरकरण सुरू होईल. चंद्र राशी मिथुन हे सकाळी 11:34, त्यानंतर चंद्र राशी कर्क चालू होईल. सूर्य राशी सिंह, सूर्य नक्षत्र मघ हे दुपारी 3:56, त्यानंतर पूर्वा फाल्गुनी सूर्य नक्षत्र चालू होईल. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:51 ते 5:37, अभिजित मुहूर्त 5:12 ते 1:04, विजय मुहूर्त 2:44 ते 3:34, गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 6:55 ते 8:03, राहू काळ हा अशुभ समय सकाळी 11:05 ते 12:39, गुलिक काळ सकाळी 7:57 ते 9:31, यमगंड दुपारी 3:47 ते संध्याकाळी 5:21. ऋतू वर्षा या दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे, अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती. तसेच माझा दर रविवारी साप्ताहिक राशी भविष्य पुढच्या आठवड्याकरिता मी प्रदर्शित करत असतो, तो तुम्ही अवश्य बघावा. त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल. एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. थँक्यू, धन्यवाद.